राज्यात काल दिवसभरात 9812 नवे रुग्ण आढळले, तर 189 कोरोना रुग्णांचा मृत्यू झालाय. काल दिवसभरात 8725 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 95.93% इतकं आहे. देहूमध्ये उद्यापासून 4 जुलैपर्यंत कडक संचारबंदी लागू केली आहे. या संचारबंदीच्या काळात सर्व प्रकारची खासगी आणि सार्वजनिक वाहतूक बंद करण्यात आली. देहू आणि आळंदीत केवळ स्थानिकांनाच ओळखपत्रावर प्रवेश दिला जाईल. बाहेरच्या भाविकांना वारकऱ्यांना प्रवेश दिला जाणार नाही. किल्ले रायगड आणि माथेरान हे दोन पर्यटकांचे आवडते हॉटस्पॉट पर्यटनासाठी खुले झालेत. रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी याबाबतचे निर्देश जारी केले. कोरोनाच्या नियमांचं पालन करत जिल्हाधिकाऱ्यांनी पर्यटनाला सशर्त परवानगी दिली आहे. त्यानुसार माथेरान आणि किल्ले रायगड परिसरातील हॉटेल्स आणि लॉजेस 50% क्षमतेनं सुरू राहतील. महाराष्ट्रानं लसीकरणात आणखी एक नवा विक्रम केलाय. शनिवारी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत राज्यात दिवसभरात 7,02,438 जणांनी लस घेतली आहे. एकाच दिवशी 7 लाख लोकांचं लसीकरण करून महाराष्ट्रानं याआधीचा विक्रम मोडीत काढलाय. अंबरनाथ नगरपालिका कोरोनाच्या 3रा लाटेसाठी सज्ज झाली आहे. पालिकेत म्युकरमायकोसिससाठी शस्त्रक्रिया आणि स्वतंत्र तपासणी कक्ष तयार केलेत. अंबरनाथच्या दंत महाविद्यालयाच्या कोविड रुग्णालय आवारात हा कक्ष उभारलाय. म्युकरमायकोसिसची स्वतंत्र शस्त्रक्रिया आणि तपासणी करणारी अंबरनाथ ही राज्यातली पहिली नगरपालिका ठरल्याचा पालिकेचा दावा आहे. पिंपरी चिंचवडच्या कासारवाडीमध्ये एका शाळेत विद्यार्थ्यांना शिकवलं जात असल्यामुळे कारवाई केली. अँबेसिडर प्री स्कूलवर कारवाई केली. कोरोना काळामध्ये आस्थापना बंद ठेवण्याचा आदेश असताना या शाळेमध्ये मुलांना शिकवलं जात होतं. पोलिसांनी केलेल्या कारवाईत शाळेमध्ये 6 विद्यार्थ्यांना शिकवलं जात होतं असं समोर आलंय. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना येत्या मंगळवारी चौकशीला हजर राहण्याचं समन्स ईडीनं बजावलंय. काल चौकशीसाठी समन्स बजावलं असतानाही ईडीच्या कार्यालयात देशमुख हजर राहिले नाही. त्यांच्या वकिलांनी ईडीसमोर हजर राहण्यासाठी आणखी वेळ मागणारा अर्ज सादर केला. त्यावर ईडीनं येत्या मंगळवारचं समन्स अनिल देशमुखांना बजावलंय. पेट्रोल आणि डिझेलमध्ये दरवाढ सुरूच आहे. यामुळे देशातल्या नागरिकांच्या खिशाला जास्तीचे पैसे मोजावे लागतात. देशातल्या 7 राज्यांच्या राजधानीतील पेट्रोलचे दर 100 ही पार गेलेत. मुंबई दिल्ली पाठोपाठ चेन्नई कोलकाता जयपूर बंगळुरूसह बिहारच्या पाटणा आणि केरळच्या तिरुअनंतपुरममध्ये पेट्रोलनं 100 ही गाठली. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा 1 जुलैला पंढरपूरला प्रस्थान ठेवतोय. त्याची लगबग देहू परिसरामध्ये दिसते. पालखीसह रथाच्या पॉलिशचं काम सध्या सुरू आहे. पालखीसह महाराजांच्या पादुका चौरंग पाठ अब्दागिरी गरुड टक्के पांडुरंगाच्या मंदिरातील प्रभावळ प्रवेशद्वार शिळा मंदिरातील चांदीचा भाग यांना चकाकी देण्यात येणार आहे. शरद पवार वा कुठल्याही राजकीय नेत्यावर टीका केली नसल्याचं स्पष्टीकरण साहित्य परिषद अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी दिले. नाशिक साहित्य संमेलनाच्या वादावरून ठाले पाटील यांनी आपली भूमिका मांडली. लोकांचं संमेलन करायचं असेल तर लोकांचा सहभाग हवा, लोकांचे पैसे पाहिजे. राजकारण्यांनी पैसे दिले तर संमेलन त्यांचं होईल अशी टिप्पणी त्यांनी केली आहे. ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी डाटा मिळावा यासाठी आपण सुप्रीम कोर्टात जाणार असल्याचं भुजबळ यांनी सांगितलंय. लोणावळ्यामध्ये 2 दिवसीय सर्वपक्षीय ओबीसी नेत्यांचं चिंतन मंथन शिबिराचं आयोजन केलंय. भुजबळ यांच्या हस्ते या शिबिराचं उद्घाटन करण्यात आलं. लोणावळ्यात आयोजित ओबीसी परिषदेला ओबीसी आयोगाचे 3 सदस्य उपस्थित होते. वैधानिक दर्जा असलेल्या राज्य मागास आयोगाच्या सदस्यांना कोणत्याही पक्षपाती किंवा जातीय अजेंडा असलेल्या बैठका किंवा सभा मेळावे यांना उपस्थित राहता येत नाही. मात्र ही संकेत डावलून लक्ष्मण हाके बबन तायवाडे भाजपचं ओबीसींसाठी आंदोलन म्हणजे नौटंकी असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी केली. भाजपनंच ओबीसी नेत्यांना संपवलं म्हणत खडसेंनी पुन्हा एकदा भाजप नेत्यांवर तोफ डागली. कोल्हापूरमध्ये सारथीचं उपकेंद्र सुरू झालंय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या उपकेंद्राचं ऑनलाईन उद्घाटन केलं. कोल्हापुरात सारथी उपकेंद्र सुरू करावं ही संभाजीराजे छत्रपतींची प्रमुख मागणी होती.
बातमी औरंगाबाद मधून विनायक मेटेंनी आरक्षणावरून संघर्ष मेळावा घेतला. शाहू महाराजांना जे 119 वर्षांपूर्वी समजलं ते या आघाडी सरकारला आजच्या काळातही समजत नाही अशी टीका त्यांनी केली. शाहू महाराज हे आरक्षणाचे जनक आहेत असं मेटे म्हणाले. राज्यात सगळं स्थिर सावर सुरळीत आहे असं संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर म्हटले. कुणीही कितीही कंड्या पिकवल्या तरी सरकार कार्यकाळ पूर्ण करेल असं ते म्हणाले. पक्षाच्या संघटनात्मक कामाबाबत मुख्यमंत्र्यांची भेट घेतली असं ते म्हणाले. शिवसेना युपीएतही नाही एनडीएतही नाही असं त्यांनी यावेळी म्हटलं आहे. संजय राऊतांची चावी फिरवली तेवढेच ते बोलतात दुसऱ्या दिवशी आणखी वेगळं बोलतात असं म्हणत केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी टीका केली. संजय राऊत कायम कुणाच्या तरी सांगण्यावरून बोलतात असं दानवे म्हणाले. नाशिकच्या सेक्रेट हार्ट कॉन्व्हेंट हायस्कूलच्या बाहेर फीच्या मुद्द्यावरून पालकांनी गर्दी केली होती. वार्षिक फीमध्ये किमान 50% कपात करून सूट द्यावी अशी मागणी पालकांनी केली आहे. कोरोना काळामध्ये अनेक पालकांची आर्थिक कोंडी झाली आहे याचा विचार करून शाळा प्रशासनानं फीमध्ये सवलत देण्याची मागणी होती. खासगी शाळांवर सरकारनं अंकुश आणावा अशी अपेक्षा व्यक्त होती. सावंतवाडीतल्या माडखोल धरणावर जीवाची मजा करण्यासाठी गेलेल्या एका युवकाचा जीव थोडक्यात बचावलाय. हा युवक माडखोल धरणाच्या पाण्याच्या प्रवाहात वाहून जात होता. स्थानिकांनी दोरीच्या सहाय्यानं त्याला पाण्याबाहेर सुखरूप काढलं. मुंबईच्या हॉटेल ताजमध्ये दोन बंदूकधारी घुसल्याचा फोन आल्यानं एकच गोंधळ उडाला. कराडमधल्या 9वीच्या वर्गात शिकणाऱ्या शाळकरी मुलानं हा प्रँक कॉल केला होता. हॉटेलमध्ये दोन बंदूकधारी घुसल्याचा दुपारी 3:30 हॉटेलच्या रिसेप्शनमध्ये फोन आला. त्यानंतर पोलिसांनी ताजची सुरक्षा वाढवली मात्र चौकशीतून तो प्रँक कॉल असल्याचं समोर आलंय. नाशिक महापालिकेबाबत ऑनलाईन तक्रार करणं एकाला चांगलंच महागात पडले. योगेश पाटील यांना ड्रेनेज चेंबर साफ करण्याबाबतची एक ऑनलाईन तक्रार 30,000 पडली. पाटील यांनी तक्रार करण्यासाठी गुगलवर सर्च केलं त्यानंतर त्यांना फोन आला आणि पुढच्या 72 तासात तक्रार सोडवू त्यासाठी 20 रुपये ऑनलाईन भरायला सांगितले. लिंकवर 20 रुपये भरताच त्यांच्या अकाउंटमधून 30,000 रुपये डेबिट झाले. अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतून पोलिसांनी कागदपत्र जप्त केली. तब्बल 5 तास पोलिसांनी झाडाझडती घेतली. बँकेतील रक्कम म्युच्युअल फंडमध्ये गुंतवल्याप्रकरणी बँकेनं आवश्यकता नसताना ब्रोकरला मध्यस्थी ठेवलं. या ब्रोकरला तब्बल 3,39,00,000 रुपये दलाली देण्यात आली. या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखा करते आहे. दाऊदचा भाऊ इक्बाल कासकरची रवानगी पुन्हा ठाणे जेलमध्ये केली आहे. भिवंडीत पकडलेल्या ड्रग्ज प्रकरणात इक्बाल कासकरचं नाव समोर आलं होतं. त्यासंबंधी चौकशीसाठी एनसीबीनं कासकरची 2 दिवसांची कोठडी मागितलेली. ती मुदत संपल्यानं परत त्याला ठाणे जेलमध्ये पाठवले. चौकशीत कासकरचा सहभाग आढळला नाही असं त्याच्या वकिलांनी सांगितलंय. संयुक्त राष्ट्राच्या वतीनं 26 जून हा दिवस इंटरनॅशनल डे अगेन्स्ट ड्रग्ज अब्युज अँड इलिसिट ट्रॅफिकिंग म्हणून पाळला जातो. यानिमित्तानं मुंबईतल्या आझाद मैदान पोलीस स्टेशन इथून 12 चारचाकी वाहनं आणि 10 दुचाकी रॅलींचं आयोजन केलं होतं. यावेळी विविध रंगांचे फुगे आकाशात सोडले. नार्कोटिक्स विभागाच्या घाटकोपर युनिटनं कोकेन आणि एमडी ड्रग्जची तस्करी करणाऱ्या एका नायजेरियन नागरिकाला बेड्या ठोकल्यात. सेलेस्टिन जेहन असं या नायजेरियन नागरिकाचं नाव. सापळा रचून त्याला अटक केली. त्याच्याकडून 50 ग्रॅम एमडी आणि 35 ग्रॅम कोकेन असा 9.5 लाखांचा माल जप्त केलाय. छत्रपतींचा विचार म्हणजे